नमस्कार मंडळी, मी रश्मी आणि वेलकम बॅक. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या 3 इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह हेअरस्टाईल्स. ऍक्च्युली बन हेअरस्टाईल्स आहेत, म्हणजेच अंबाडा कॅटेगरीमध्ये मधल्या ह्या हेअरस्टाईल्स आहेत. आता आपल्याकडे गणेश उत्सव, नवरात्री, नंतर दिवाळी असे छान छान सण येणार आहेत. मग अशा वेळेला सुंदर सुंदर आपण जेव्हा नटतो तेव्हा आपण सर्वात जास्त आपलं जे लक्ष असतं ना ते मेकअप आणि कॉस्ट्युम वरती असतं. हेअरस्टाईलकडे आपण थोडंसं कमी लक्ष देतो, पण जर आपली हेअरस्टाईल तेवढी सोपी, क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह असेल तर आपला लुक पण थोडासा वेगळा वाटतो, थोडासा शार्प वाटतो, पॉश वाटतो, क्लीन लुक वाटतो, क्लासिक लुक वाटतो. आणि म्हणूनच हेअरस्टाईलकडे पण आपण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. आणि यासाठीच मी या 3 हेअरस्टाईल घेऊन आलेली आहे. खूपच सुंदर आहेत आणि सोपे आहेत, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही या हेअरस्टाईल करू शकता. कुठल्याही एथनिक वेअरमध्ये ना तुम्ही ही हेअरस्टाईल ना करू शकता. सो आता विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. पहिली जी हेअरस्टाईल आहे ती खूपच सोपी आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, हे अशा प्रकारच्या पॉइंटेड कोंबने मिडल पार्टिशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडने, कानाच्या दोन्ही बाजूने आपल्याला पुन्हा एकदा पार्टिशन करून घ्यायचं आहे. आणि हे जे पार्टिशन केलेले केस आहेत ना ते आपल्याला पुढे तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर क्राउन एरियातले केस, म्हणजे कानापासून वरच्या दिशेने असणारे हे क्राउन एरियामधले केस घ्यायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित बॅककोमिंग करायची आहे. सेक्शन वाईज बॅककोमिंग करायचं आहे कारण आपल्याला इथे एक छानसा पफ क्रिएट करायचा आहे आणि त्या पफला थोडीशी हाईट द्यायची आहे. बॅककोमिंग केल्याने काय होतं, पफ क्रिएट करायला सोपा जातो आणि तो पफ जागच्या जागी राहतो. अशा प्रकारे बॅककोमिंग केल्यानंतर मी बॉबी पिनच्या साह्याने इथे हा पफ क्रिएट करून घेणार आहे. समटाईम्स पिना लावताना केस विस्कळले जातात म्हणून पॉइंटेड बाजूने केस थोडेसे पुल करून व्यवस्थित पफ क्रिएट करून घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं, जे केस आपण पुढे मोकळे सोडले होते ना त्या केसांना सेक्शन वाईज अशा प्रकारे पाठच्या बाजूने ट्विस्ट करत जायचं आहे आणि ट्विस्ट केल्यानंतर ना ते केस थोडे थोडे पुल करून घ्यायचे जेणेकरून लेअर्स आहेत ना ते व्यवस्थित दिसतील. आणि दोन्ही बाजूने केस ट्विस्ट करून झाल्यानंतर पाठीमागे मी बॉबी पिनच्या साह्याने त्याला सेट करून घेणार आहे. आता आपल्याला अंबाडा बांधायचा आहे. अंबाडा बांधण्यासाठी मी युजली अशा प्रकारचा डोनटचा वापर करते. हे वेगवेगळ्या सायजेसमध्ये येतात. आता मी जो डोनट घेतलेला आहे तो मीडियम साईजचा डोनट आहे. ह्याच्यापेक्षाही छोटा डोनट येतो आणि ह्याच्यापेक्षाही मोठा डोनट येतो. आता आपल्याला एक छानसा पोनी बांधून घ्यायचा आहे. तुम्हाला अंबाडा कोणत्या लेवलवर हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही पोनी घालायचे. मी इथे लोअर बन घालणार आहे म्हणून मी पोनी जी आहे ती थोडीशी खालच्या बाजूला घातलेली आहे. आता एक टाईट पोनी घालून झाल्यानंतर हा जो बन आहे तो त्या पोनीमध्ये अडकवायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपले केस त्या डोनरच्या भोवती पसरवायचे आहेत आणि त्यानंतर एक रबर लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला अंबाडा तयार झालेला आहे. आता जे उरलेले केस आहेत ना त्याला मी इथे ट्विस्ट करणार आहे आणि असे ट्विस्ट करत 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 त्या अंबाडाच्या भोवतीच गुंडाळून टाकणार आहे. तर अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे सुंदर आणि सोपी अंबाडा हेअरस्टाईल. आता मी ते छानसा गजरा लावून घेणार आहे. तर हा आहे माझा फायनल. नेक्स्ट हेअरस्टाईलकडे. नेक्स्ट हेअरस्टाईलमध्ये मी काय करणार आहे, तुम्हा सगळ्यांना सागर वेणी तर माहीतच आहे, जी आपण फ्रंटपासून म्हणजे पुढच्या बाजूपासूनच केसांची वेणी घालायला सुरुवात करतो तशाच प्रकारची वेणी मी इथे घालणार आहे. पण ही वेणी मी संपूर्ण वेणी न घालता फक्त हाफ वेणी घालणार आहे आणि अशी हाफ वेणी घालून झाल्यानंतर त्याला पाठीमागच्या बाजूने मी रबर लावणार आहे. पुन्हा एकदा कोंबच्या साह्याने मी जिथे जिथे मला थोडेसे उंचवटे हवे आहे त्या ठिकाणी मी माझे केस थोडेसे पुल करून घेणार आहे आणि एक प्रॉपर आणि नीट अँड क्लीन लुक फ्रंट साईडने क्रिएट करणार आहे. तर पाठीमागून आपली जी सागरवेणी आहे ती अशा प्रकारे दिसते. खूप छान लुक येतो सागरवेणीमुळे. आणि आता मी इथे केसाचे 2 पार्टिशन करणार आहे आणि सरळ सरळ आपण जसं शाळेमध्ये 2 पोण्या घालायचो तसं मी इथे 2 पोण्या घालून घेतलेले आहेत. फक्त या पोण्या साईडने न घालता पाठीमागच्या बाजूला घालायच्या आहेत. पोण्या घालून झाल्यानंतर दोन्ही पोण्यांच्या मी वेण्या घालणार आहे आणि ह्या ज्या वेण्या आहेत त्या शेवटपर्यंत घालून घ्यायच्या आहेत आणि वेण्या घालून झाल्यानंतर केस थोडेसे पुल करायचे आहेत म्हणजे आपली जी वेणी आहे ना ती भरगच्च वेणी अशी दिसेल. आता ह्या वेण्यांना मी अशा प्रकारे आतल्या साईडला गुंडाळून रबर लावून घेणार आहे जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचं काहीतरी लुक मिळेल. आणि नंतर ह्या ज्या 2 वेण्या आहेत त्या मी एकमेकांमध्ये गुंतवणार आहे आणि त्यांना यूपिनच्या साह्याने आणि बॉबी पिनच्या साह्याने व्यवस्थित सेट करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला एक अंबाडाचा लुक येईल. आणि हा जो लुक आहे ना तो खूप छान क्रिएटिव्ह दिसतो. समोरच्या व्यक्तीला समजायला खूपच डिफिकल्ट जातं की हा अंबाडा नक्की कशा प्रकारे क्रिएट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा सुंदर अंबाडा देखील तयार झालेला आहे. तुम्ही ह्याला मी जसं पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं तशा प्रकारे सुद्धा गजरे लावू शकतात किंवा इथे मी हे जे फूल लावलेलं आहे तशा प्रकारे तुम्ही फुलं लावू शकता. फ्रंट साईडने केस थोडेसे पुल करून घ्यायचे आहे जेणेकरून तुमच्या बटा दिसतील आणि मग तुमचा लुक अशा प्रकारे कम्प्लीट होईल. तिसऱ्या हेअरस्टाईलकडे. तिसऱ्या हेअरस्टाईलमध्ये मी काय करणार आहे,
फ्रंट साइडने मी एक छोटासा पफ क्रिएट करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा बॅक कॉम्बिंग करणार आहे आणि पफ क्रिएट करणार आहे. कॉम्बच्या साहाय्याने मी व्यवस्थित त्याला शेप देणार आहे आणि त्यानंतर कानाच्या दोन्ही बाजूने मी पार्टिशन करणार आहे आणि हे जे केस आहेत ते आपण असेच मोकळे सोडायचे आहेत. आधी पाठीमागचा अंबाडा जो आहे तो घालून घ्यायचा आहे. आता पाठीमागे अंबाडा घालण्यासाठी मी एक तिसरा प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्याकडे अशा प्रकारचा केसांचा तुम्ही साचा म्हणू शकता किंवा अशा प्रकारचा आकडा म्हणू शकता, त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे केस टाकते आणि तो आकडा थोडासा मागे पुल करून मग केस वरच्या साईडने किंवा खालच्या साईडने गुंडाळत जायचं आहे. तुम्हाला जशा प्रकारे लुक हवा असेल तशा प्रकारे तुम्ही केसांना रोल करू शकता. मी इथे खालच्या बाजूने रोल केला आहे आणि मग शेवटी हा पिन जो आहे किंवा हा जो आकडा आहे तो फोल्ड मारायचा आहे जेणेकरून आपल्याला एक छान आंबाड्याचा लुक येईल. आणि त्यानंतर आपण जे पुढे केस सोडले होते ना ते केस अशा प्रकारे मागे घेऊन क्रिस क्रॉस पद्धतीने आपल्याला आंबाडाच्या भोवती गुंडाळायचे आहेत. म्हणजे डाव्या बाजूचे केस जे आहेत ते अशा प्रकारे मागे घेऊन उजव्या बाजूला गुंडाळायचे आहेत आणि उजव्या बाजूचे केस आहेत ते अशा प्रकारे आंबाडाच्या वरून फिरवून आपल्याला डाव्या बाजूला घ्यायचे आहेत आणि नंतर पिनांच्या साहाय्याने त्यांना लॉक करून टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे ही तिसरी सोपी हेअरस्टाईलसुद्धा क्रिएट झालेली आहे. पुन्हा एकदा मी इथे गजरा लावलेला आहे आणि मध्ये मी एक छानसं फूल ॲड केलेलं आहे. तर तुम्ही वेगवेगळे गजरे वेण्या किंवा वेगवेगळ्या फुलं मिळतात बाजारामध्ये आर्टिफिशियल, ती लावू शकता आणि तुमच्या हेअरस्टाईलला एक नवा लुक देऊ शकता. आणि हा आहे आपला फायनल लुक. तर कशा वाटल्या हे हेअरस्टाईल, होत्या की नाही सोप्या आणि इनोव्हेटिव्ह? तर ह्या फेस्टिव्ह सीझनला हे हेअरस्टाईल नक्की ट्राय करा आणि तुमचे जर फोटोज असतील तर मला इंस्टाग्रामवरती नक्की शेअर करा, मला पाहायला नक्की आवडतील. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला या फेस्टिव्ह सीझनला बघायला आवडतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत